नेरळ मोहाचीवाडी परिसराला लागून असणाऱ्या हिंदू स्मशानभूमी शेजारी मोठ्या प्रमाणात मांस विक्रेते हे उरलेले हाडे आणि मांस येऊन टाकत असल्यानं या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरून येथे दुर्गंधी सुटू लागली आहे। त्यामुळे येथील परिसरात आणि हिंदू स्मशानभूमीत दहनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागतोय आणि या परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर नेरळ ग्रामपंचायतीनं कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येते। रायगड जिल्ह्यात येत असलेल्या कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत ही नेहमीच या न त्या कारणानं चर्चेत राहिली आहे, परंतु सध्या नेरळ ग्रामपंचायत परिसरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय, त्यामुळे पुन्हा एकदा नेरळ ग्रामपंचायत चर्चेत आली आहे। नेरळ मोहाचीवाडी परिसराला जोडण्यात येणाऱ्या पुलाजवळील हिंदू स्मशानभूमी परिसरात गावातील मांस विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी हे सायंकाळी प्राण्यांचे हाडे मांस सडलेली घाण ही घेऊन येथे टाकत असल्यानं येथे घाणीचं साम्राज्य पसरू लागलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटू लागली आहे। यामुळे येथील परिसरातील नागरिक साथीच्या रोगाला बळी ठरत असून हिंदू धर्मातील पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदू स्मशानभूमी शेजारीच ही घाण टाकत असल्यानं येथे दहनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना देखील या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय, त्यामुळे येथील नागरिक आता याबाबत संताप व्यक्त करतायत, दुर्गंधी पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी करतायत। एकूणच या परिसराला लागून काही अंतरावर नेरळ ग्रामपंचायत कार्यालय असून नेरळ पोलीस ठाणे आहे, शिवाय येथे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि काही सदस्य हे याच परिसरात लागून राहत असल्यानं यांना देखील या घाणीचा सामना करावा लागत असून देखील ते शांत का असा प्रश्न या निमित्तानं स्थानिक नागरिक उपस्थित करतायत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ।